साहेबांकडून टोल घेणार. नमस्कार. तुम्हालाही नमस्कार. आधीच माफी मागतो. कसं आहे, तुमची निवड आणि आमची आवड फार वेगळी, त्यामुळे तुमचे काळे धंदे आम्ही उघडे करू. हा आता तुमच्या चांगल्या कामाचं कौतुकही करू बरं का? नाही, कसं आहे, महाराष्ट्राला पुन्हा महा करायचं असेल तर आम्ही असेच वागणार. आपलं एकमेव निष्पक्ष वृत्तपत्र महाराष्ट्र टाइम्स. नमस्कार. महाराष्ट्र टाइम्सच्या सर्व वाचक प्रेक्षकांचं मटा अर्थ संवाद या संवादमालेत मनापासून स्वागत. आज आपला हा मटा अर्थ संवादचा बँकिंग आणि गुंतवणूक संवाद मालेचा 7वा भाग आहे. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह प्रायव्हेट कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेच्या सहकार्यांनी आपण हा अर्थसंवाद ही संवादमाला आपण गेले 7 आठवडे करतो आहोत. आणि आज आपण या संवादमालेमध्ये विविध प्रकारची कर्ज असा विषय चर्चेला घेतलेला आहे. आणि या विषयासाठी आपल्याकडे चर्चा आज करण्यासाठी, आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि खरं तर गप्पा मारण्यासाठी असं मी म्हणेन, कारण हा काही असा बोजड व्याख्यानाचा किंवा कोणाला तरी काहीतरी ज्ञान देण्याचा असा खरं तर हा संवाद नाहीये. हा खरंच तुमच्याशी तुमचे प्रश्न आणि त्या प्रश्नांना असलेली उत्तरं शेअर करण्याचा खरं तर हा संवाद आहे. आणि गेले 7 आठवडे आपण हा संवाद ऐकताच आहात, आपल्याला त्यातनं खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती नक्कीच मिळालेली असेल. आज या संवादात जे उपस्थित आहेत त्यांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो. कॉस्मॉस बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे. काळे सर, मनापासून स्वागत पुन्हा एकदा. गेल्या कार्यक्रमातही आपण त्यांच्याकडनं भरपूर माहिती ऐकली, अतिशय मुलाचे सल्ले, ज्याला आपण युक्तीच्या 4 गोष्टी म्हणतो, त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितल्या गुंतवणुकीविषयीच्या. आज ते कर्जाविषयी आपल्याला सांगणार आहेत. आपले दुसरे आजचे तज्ज्ञ आहेत दिलीप देशपांडे. देशपांडे सर नमस्कार. देशपांडे सरांचा या अकाउंटिंग, बँकिंग आणि वित्तीय नियोजन या क्षेत्रातला 40 वर्षांचा गाढा अनुभव आहे. ते स्वतः प्रोजेक्ट फायनान्स आणि प्रोजेक्ट फायनान्स मॅनेजमेंट या विषयातले तज्ज्ञ आहेत. लेखापाल फिनटेक नावाच्या कंपनीचे ते संचालकही आहेत. आणि वित्तीय नियोजनाबाबत, वित्तीय एकूणच सगळ्या व्यवस्थापनाबाबत सल्लागार म्हणूनही त्यांचा गाढा अनुभव आहे. त्यांचं पुन्हा एकदा या संवादात स्वागत. आणि आजचे आपले तिसरे जे पाहुणे आहेत, तिसरे जे तज्ज्ञ आहेत या विषयावर आपल्याशी गप्पा मारायला आलेले, ते सचिन आपटे सर. आपटे सर नमस्कार. तुमचंही मनापासून या संवादात स्वागत. आपटे सर स्वतः व्यावसायिक आहेत, बांधकाम व्यवसायाचा त्यांचा खूप मोठा अनुभव आहे आणि ते कॉस्मॉस बँकेचे संचालकही आहेत. तर तेही आपल्याला उद्योगांसाठीची जी कर्ज आहे, जो आता सध्या खूप जिव्हाळ्याचा विषय आहे, त्याविषयीही आपल्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. सगळ्यात प्रथम मी खरं तर आज जो प्रश्न विचारणार आहे तो तिघांनाही आहे खरं तर, पण मी असं विनंती करेन काळे सर की तुम्ही खरं या प्रश्नापासून सुरुवात करा. थोडी आपण या प्रश्नापासून या विषयाला एक सुरुवात करूया. आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की ऋण काढून सण साजरे करू नका, पण आता या नवीन काळामध्ये हे ऋण काढणं अनेकदा गरजेचं होतं. मग ते घरासाठी असेल, उद्योगासाठी असेल किंवा अगदी शिक्षणासाठी आणि काही जण पर्यटनासाठीही कर्ज काढताना दिसतात. तर हे ऋण काढणं आणि सण नाही पण इतर गोष्टी साजऱ्या करणं किंवा ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या आपल्या त्यांची गरज भागवणं, ह्याचा आत्ताच्या काळातला संदर्भ, याचा आत्ताच्या काळातला अर्थ नेमका आपण कसा लावायचा, इथपासून सुरुवात करूया. म्हण एकदम बरोबर आहे. आणि अशा प्रकारचे सण की ज्याच्यामधून आपल्याला काही मिळणार नाही, आपल्याला व्यक्तिगत आनंद मिळणार नाही आणि चुकीची सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याकरता आपण जर का अशा सणावर असा खर्च केला तर तो निश्चित चुकीचा आहे. आपल्या आतापर्यंतच्या प्रत्येक साप्ताहिक ह्याच्यामध्ये आपण असं बघितलं की उत्पन्नाची साधने आणि त्याची बचत. मी आयुष्यभर जर का कमवायचं आणि बचती करता आणि बँकेत पैसे ठेवण्याकरता किंवा म्युच्युअल फंडात पैसे ठेवण्याकरता जर का काम केलं तर मग मी जगायचं कशा करता? मला जगायचं असेल तर मला उत्साह, आनंद हा जर का सण देत असतील तर मी ते सण सुद्धा साधेल.
शिकलं पाहिजे आणि करायला पाहिजे. आजकाल सण सुद्धा अशा प्रकारचे असतात किंवा सामूहिक किंवा व्यक्तिगत स्वरूपातल्या लाईफ मधला सण ह्याचा अर्थ, ह्या म्हणीतला अर्थ हे फक्त आपले पारंपरिक सण नसून आपल्या आयुष्यातल्या आनंदाचे क्षण, सण म्हणण्यापेक्षा क्षणाला हे पैसे आणि कर्ज काढावं का? तर त्याचा साधा सोपा असा अर्थ असा आहे की माझी योग्य ती बचत, भविष्याची तरतूद, हे झाल्यानंतर माझं जे भविष्यातलं उत्पन्न आणि संचित उत्पन्न आहे ह्याच्यातनं मी सण साजरे केले पाहिजेत, आनंदाचे क्षण मी मला मिळवले पाहिजेत. आणि त्याकरता जर का माझ्या बचतीला हात लावायचा नसेल पण मला भविष्यामध्ये सातत्याने रेग्युलर काही इन्कम येणार असेल तर त्याच्यावर सुद्धा बोजा ठेवून मी आज कर्ज काढून सण साजरा केला पाहिजे तर मी जगतो असं मी म्हणेन. चांगलं जगायचं असेल तर चांगलं कमवणं, चांगलं बचत करणं आणि चांगलं आजकालच्या भाषेमध्ये एन्जॉय करणं असेल तर एन्जॉयला बचत मोडून कर्ज काढू नका. पुढच्या भविष्याच्या उत्पन्नावर थोडासा बोजा ठेवून सुद्धा तुम्ही कर्ज काढा, पण सण हे कर्ज काढून सुद्धा साजरे करायची आजकालचे दिवस आलेले आहेत. असं देशपांडे सर तुम्ही काय सांगाल? काळे सरांच्या याच्यामध्ये एक पुढचा भाग मी सांगेन की आत्ताच कर्ज काढून म्हणजे ऋण काढून सण करण साजरा करणे ह्या याच्यामध्ये आत्ता आत्ताच्या शहरीकरणामुळं किंवा शहराच्या प्रगती करणे या दृष्टीने प्रत्येक जण सण हा भरभराटीच्या दृष्टीने बघतो, त्यामुळे प्रत्येक सणाला कुठलं ना कुठलं तरी गोष्ट आपल्याकडे नवीन यायला पाहिजे या दृष्टीने तो बघत असतो. अर्थात हे करत असताना वैयक्तिक पण आहे, बिझनेसच्या रिलेटेड पण गोष्टी होत असतात आणि हे सगळं करत असताना तुमच्याकडे स्वतःचं भांडवल आणि तुमच्याकडे समोर ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत या अपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने जी असणारी गॅप आहे ती कव्हर करण्यासाठी म्हणून कर्ज काढणं हे संयुक्तिक आहे. आणि काळे सरांनी जे काही म्हटलं या सगळ्या गोष्टींना मी सहमतच आहे, कारण हे आत्ताची गरज आहे. शहरीकरणामधला एक पार्ट आहे तो. घर घेतलं तर फर्निचर करायला लागणार आहे, फर्निचर घेतल्यानंतर पुढच्या मुलांच्या शिक्षणाची सोय करायला लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी कोरिलेटेड आहे. येस, अच्छा, याच खरं तर नोटवर मला पुढच्या प्रश्नाकडे जायचं की आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी थोडस ऋण काढलं तरी चालेल असं आपण आता म्हणतोय. तर अनेकांच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण हा घराचा असतो, स्वतःचं घर व्हायला पाहिजे ही प्रत्येकाचीच भावना असते. स्वतःच्या नावाचं घर व्हायला पाहिजे, मग ते अगदी 1 BHK फ्लॅट का असेना पण स्वतःच असलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी अनेक जण कर्ज काढताना आपण पाहतो. तर हे कर्ज काढताना मला काळे सरांना स्पेसिफिकली विचारायचं की हे कर्ज काढताना आपण नेमक्या कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत, त्यामध्ये आपलं उत्पन्न हा तर एक भाग आहेच आहे, त्या उत्पन्नावरच खरं तर आपली आपल्याला किती कर्ज मिळणार हे ठरत असतं, पण ते ठरल्यानंतर सुद्धा त्याचं नियोजन नेमकं कसं करायचं आपण काही उदाहरण देऊन स्पष्ट करू शकू का आपल्या वाचक प्रेक्षकांसाठी? साधारणपणे आपल्याला घर ही सगळ्यात पहिली गरज असते. बरोबर. आणि आजकालच्या समाज व्यवस्थेमध्ये प्रत्येक कुटुंबाला एकत्र कुटुंबात न राहता स्वतःचं वेगळं घर लगेच असं असं वाटायला लागतं. जोपर्यंत शकत नाही तोपर्यंत काही वेळेला आई वडिलांबरोबर राहणं, भाड्याच्या जागेत राहणं हा टप्पा लवकरात लवकर संपवून प्रत्येकाने आपलं घर घेतलं पाहिजे. त्याला एक 2-3 कारणं आहेत. कारण योग्य वेळी जर का घर घेतलं तर ते योग्य किमतीत आपल्याला मिळतं, उशीर केला तर उत्पन्नाच्या पेक्षा ज्या प्रकारे आपलं उत्पन्न वाढतं त्यापेक्षा जास्त घर घेण्याचा खर्च वाढू शकतो. म्हणून योग्य वेळी घेतलं पाहिजे. आपली जी कमाई आहे त्याच्यावर योग्य तो बोजा योग्य वेळी ठेवला जातो, नाहीतर आपण ह्या अर्ली एज मध्ये जर का कमवलेले पैसे खर्च केले आणि घर घेण्यामध्ये जर का हप्ते फेडण्यामध्ये नाही गुंतवले तर सुद्धा अडचण निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य वेळी आणि लवकरात लवकर घर घ्यावं. किती प्रमाणात घर गुंतवणूक करावी तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींना म्हणजे नवऱ्याला बायको आणि बायकोने नवऱ्याला उत्पन्नाला साधनं एकत्र जोडली गेली पाहिजेत आणि त्याच्यापैकी साधारणपणे 50% बोजा हा आपण घराचा हप्ता परतफेडी करता वापरू शकू अशा दृष्टीने जेवढ्या किमतीचं घर येईल तेवढंच घेतलं पाहिजे. उगाच आपल्याला आव्हा आहे किंवा दुसऱ्या कोणी घेतलं म्हणून आपण 2 bedroom, 3 bedroom घेऊ नये. आपल्या स्वतःच्या उत्पन्नात जर का 1 bedroom बसतंय तर सध्या 1 bedroom घ्यावं, तर नंतर कधीही बदलता येऊ शकतं. त्यामुळे साधारण आपल्या भविष्यातल्या
पुढच्या 5 वर्षाच्या उत्पन्नावर असं म्हणेन, कारण त्याच्या पुढे दर 5 वर्षाला आपले उत्पन्न सातत्याने वाढत असतात. पण 5 वर्षाच्या उत्पन्नाच्या मासिक याच्या 50% रक्कम हीच आपण हप्त्याचा बोजा अंगावर घ्यावा, कारण अनसर्टन गोष्टी खूप असतात की ज्या 50% आपल्याला बाकी काही गरजा भागवायच्या असतात दैनंदिन, त्यापेक्षा जास्त मोठ्या रकमेचं घेऊ नये. पण घर कर्ज हे लवकरात लवकर घ्यावं, त्याला टॅक्सेशन बेनिफिट पण असतात. टॅक्स भरण्याच्या ऐवजी घरामधली गुंतवणूक तुमची मोठी गुंतवणूक होऊ शकते, परावलंबत्व कमी होतं. आपण जरी नोकरीच्या निमित्ताने बाहेर गेलो तर घर भाड्यानं देऊन दुसरीकडे भाड्यानं घेऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर घर कर्जाचा विचार करावा. आणि आजकालच्या पद्धतीत आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये घर कर्ज तर इतकी स्वस्त झाली आहेत की दुसरा कुठलाही खर्च बाजूला ठेवून आपण पहिलं घर घेण्यामागे लागावं असं मला वाटतं. आपटे सर, तुम्ही तर घर बांधण्याच्याच व्यवसायात आहात आणि तुम्ही हे सगळं जवळून पाहता, तुमच्याकडे ह्याचा मोठा अनुभव असणार आहे. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की काळे सरांनी आता जसं सांगितलं की लवकरात लवकर तुम्ही जेवढं घर घ्याल किंवा घरासाठी कर्ज जर घ्यायचं असेल तर ते लवकरात लवकर घेतलेलं कधीही चांगलं. पण आत्तासारखा आता हा त्यांनी अनसर्टॅनिटीचा पण एक उल्लेख केला, अनिश्चिततेचा काळ अनेकदा येऊ शकतो आणि आत्ता हा गेल्या वर्षीपासून कोरोनाचा जो काळ आहे तो अनिश्चिततेचाच आहे आणि अनेकांच्या मग ह्याच्यामध्ये नोकऱ्या गेल्या किंवा हप्ते भरण्यासाठीची एक धावपळ ओढाताणही त्यामुळे सुरू झाली, आर्थिक उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे हे सगळं झालं. तर तुम्ही काय सांगाल की तुमच्याकडेही अनेक जण खर तर येत असतील राहत, तर अशा पद्धत अशा प्रकारची एखादी आपत्ती आली आणि त्यामुळे जर हे सगळे हप्ते फेडण्यात किंवा हे करण्यात जर ते जमू शकलं नाही, तर अशा वेळेला नेमकं काय नियोजन आधीपासून करायला हवं असं तुम्हाला वाटतं? काय काय तुमचा अनुभव काय सांगतो याच्याबद्दलचा? आता याच्यात जनरली काय होतं की मुलांचं जे शिक्षण असतं ते साधारणपणे 25 वर्षापर्यंत संपतं. 25 ते 30 वर्षापर्यंतचा हा जो कालावधी असतो त्याच्यात साधारण ते नोकरीला लागून 7-8 लाखाची गुंतवणूक करतात, म्हणजे बाजूला ठेवतात, सेव्हिंग करतात. आता होतं काय की पुण्याच्या आसपास किंवा मुंबईच्या ठिकाणी कुठेही जरी जवळपासची फ्लॅट घ्यायला बघितला पण तरी 2 बेडरूमचा फ्लॅट बघितला तरी तो जवळजवळ 70 लाखाच्या घरात येतो. कुठलीही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट कसं 15% स्वतःचं ओन कॉन्ट्रीब्युशन द्या म्हणतात, 10% ओन कॉन्ट्रीब्युशन द्या, म्हणजे साधारणपणे ह्या मुलांना किंवा या यंग लोकांना 10% कॉन्ट्रीब्युशन हे त्यांचं स्वतःचं घातलं तर 6-7 लाख रुपये ते घालू शकतात. प्लस तुमचे 3-4 लाख रुपये ते आई वडिलांकडनं घेऊन 10 लाखाचं ते किटी तयार करतात आणि त्याप्रमाणे ते हे करतात आणि मग ते हाऊसिंग लोनकडे हाऊसिंग लोन मागण्यासाठी बँकेकडे किंवा वित्तीय संस्थांकडे जातात. अशा याच्यात त्यांना फ्लोटिंग रेट किंवा फिक्स रेट अशा पद्धतीचे दोन प्रकारचे रेट असतात. आता फिक्स रेटचा कसं होतं की जेव्हा हाऊसिंग लोन हे अतिशय म्हणजे 10-11% जास्ती त्या रेटला जायचं तेव्हा तो फिक्स रेट घेणं थोडस म्हणजे अवघड होतं. पण आता कसं आपण इतका बॉटम रेटला आलेला आहे, 6.8% आपण हाऊसिंगचा लोनचे रेट आलेले आहेत खाली, त्यामुळे आता हा फिक्स रेट घेणंच त्यातल्या त्यात चांगलं. आणि फ्लोटिंग रेट म्हणजे नाहीतर सुरुवातीला कसं व्हायचं फिक्स रेट मध्ये बँका काय करायचं की सुरुवातीलाच 1-1.5% इनिशियलीच ते जास्ती म्हणजे फ्युचर रिस्क साठी काढून घ्यायचे, त्यामुळे जनरली लोक फ्लोटिंग रेट हे करायचे म्हणजे याच्यासाठी जायचे. आणि म्हणजे मग आरबीआयनी त्यांची रेपो रेट कमी केला, त्यांचं रेट ऑफ हे कमी केलं की लगेच बँका त्यांना बोरोसला ते पास ऑन करायचे. तर अशामुळे आता तुम्ही जो हे विचारला प्रश्न की आता अशा पॅन्डेमिक मध्ये हे काय एकदम अभूतपूर्वच हे होतं, म्हणजे कोणालाच माहिती नव्हतं, म्हणजे हेल्थकेअर मधल्या डॉक्टर्स लोकांना पण माहिती नव्हतं की हे नक्की काय आहे. तर अशा याच्यात जेव्हा काय लोन भरायला ते हे होतं तर त्याच्यासाठी सुद्धा सरकारने म्हणा काय बँकांनी सुद्धा की म्हणजे फंडेड इंटरेस्ट आणि असं टर्म लोन अशा पद्धतीच्या काही स्कीम चालू केलेल्या आहेत की तुम्हाला इंटरेस्ट भरण्यासाठी सुद्धा काही तुम्हाला टेम्पररी लोन त्या देतात. मग अशा पद्धतीत त्यावेळी त्यांनी ते घ्यायचं आणि कसं होतं की यंग एज मध्ये जर तुम्ही लोन काढलं ना तर तुम्हाला खूप कालावधी असतो ते परतफेड करायला. हे आता असं म्हणावं लागेल की ही 2 वर्ष सगळ्यांच्याच आयुष्यातनं वजा झालेली आहेत असं तुम्हाला मानावं लागेल, कारण इतके डिस्रप्शन झालेलं आहे या कोविडमुळे प्रत्येक धंद्याच इकॉनॉमीमध्ये सगळ्या अख्ख्या जगाच्या इकॉनॉमीची वाट लागलेली आहे. तर अशा याच्यात आता ही 2 वर्ष सगळ्यांनी डिस्काउंटच करायला पाहिजे असं वाटतं. परंतु काळे सर म्हणले जसं की लवकरात लवकर म्हणजे घर घेऊन आता सरांनी सांगितलं असं की इन्कम टॅक्सचे बेनिफिट पण याच्यात बरेच आहेत, ETCC नंतर Section 24 याच्यामध्ये जवळजवळ प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट 3.5 लाख रुपये पर बरोबरला ते मिळतात. म्हणजे तसं जरी तुम्ही तसं पण तुमचं सेव्हिंग होऊ शकतं की
जर नवरा आणि बायकोच्या नावाने फ्लॅट घेतला तर तुमचं जवळजवळ 7 लाखापर्यंत सेव्हिंग होतं. म्हणजे 7 लाख त्याच्या 30% जर तुम्ही 30% ब्रॅकेट मध्ये असाल तर तुमचे 2 लाख रुपये नेट सेव्ह होऊन बरोबर. त्यामुळे अशा पद्धतीने लवकरात लवकर लोन घेऊन ते आता कसं की लोन फेडणं हे तर काही करून फेडावंच लागणार आहे. त्याच्यासाठी अनेक बँका तुम्हाला हे देतात पण काही करून काम जास्तीत जास्त करून वर्क फ्रॉम होम करून थोडासा पे कट आहे तरी हे करून आपण इन्स्टॉलमेंट वेळच्या वेळी भरणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे असं मला वाटतं. बरोबर. मी काळे सरांच्या आपटे सरांनी जे आता विषय सांगितला त्या संदर्भात आणि आपण विचारलेल्या प्रश्नात मी आणखीन थोडस एक माझं एक मत सुचवू इच्छितो. आपण असं म्हणलं की इमर्जन्सी मध्ये काय, आता इमर्जन्सी याचा अर्थ एक आजारपण येणं आणि त्याचा खर्च निभावणं, पण ह्याच्याही पेक्षा मोठी इमर्जन्सी कुठं असू शकते तर ज्या वेळेला आपण कर्ज घेतलेलं असतं तेव्हा दोघांच्या नवरा बायकोच्या उत्पन्नाच्या आधाराने जे काय मासिक उत्पन्न असेल त्याच्या 50% बोजा फेडू शकेन असं आपण घेतलं असतं. पण समजा जर का काही अघटित घडलं आणि एखाद्याचा मृत्यू झाला तर तो हप्ता फेडणं एकाच उत्पन्नच गेल्यामुळे ते शक्य होऊ शकत नाही आणि त्यावेळेला मग सगळी कोलमडणं घर कोलमडणं म्हणतात तशी परिस्थिती येते. आणि ह्याकरता म्हणून बँका ज्या वेळेला असं आपण घर कर्ज घेतो त्यावेळेला आपल्याला विचारतात आपलं लाईफ इन्शुरन्स आहे का, किती किमतीचं आहे, आणि त्यावेळेला त्याच्यात जर का कुठली गॅप असेल की माझ्या सहजीवना साच्या साथीदाराला ते घर बेघर करू नये होऊ नये ह्या दृष्टीने माझा जर का लाईफ इन्शुरन्स कमी असेल तर एक छोट्या प्रीमियमची खूप वर्षाची अशी जर का एक पॉलिसी घेतली आणि जर का काही अघटित घडलं तर त्या पॉलिसीमधून येणाऱ्या पैशातनं घराचा माझा जो काही देण्याचा कायमचा हप्ता आहे तो बंद होण्याच्या दृष्टीने घर कर्ज बंद होतं आणि माझ्या साथीदाराला ते घर बिना बोजा मिळतं. कारण का तर त्याच्यावर फॅमिली जबाबदाऱ्या तशाच कंटिन्यू राहतात त्यामुळे तो हप्ता कसा फेडणार आणि मग तो बेघर झाला तर काय. त्यामुळे ह्याच्या करता म्हणून ज्या वेळेला तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन रादर आपल्यासारख्या बँका कॉस्मस मध्ये सुद्धा घर कर्ज देताना आपण हे ऍडिशनल लाईफ इन्शुरन्स कव्हर घ्या ह्या टेन्युअरचं किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या टेन्युअरचं असं म्हणतो. त्यावेळेला कर्ज घेणाऱ्या व्यक्तींनी हे क्रॉस सेलिंग करून आपल्या गळ्यात काहीतरी मारतायत असं न समजता आपल्या भविष्यात ज्या गोष्टी येऊ शकतात ज्या आपल्याला दिसत नाहीयेत लक्षात येत नाहीत अडचणी लक्षात येत नाहीत ते मार्गदर्शन असं समजून असाही इन्शुरन्स प्रोडक्ट घ्यावा. बरोबर. मला हेच विचारायचं होतं खरं तर तुम्हाला की ह्याच्यातलाच खरा एक उपप्रश्न म्हणूया की हे जे इन्शुरन्स दिला जातो कर्जावरचा पण तर तो कर्जाच्या हप्त्यातच त्याचे काय जे काही हप्ता असेल तो ऍड होतो आणि तो एकूण म्हणजे अनेक बँका किंवा वित्तीय संस्था अशा पद्धतीने त्या कर्जाच्या हप्त्याची रचना करतात तर तसं शक्यतो करावं असं तुम्ही सुचवताय. बरोबर. आणि दुसरा त्यातला मुद्दा असा होता की जनरली आपण एका माणसाच्या नावावर कर्ज किंवा घर घेत नाही आणि दोघांच्या नावावर जनरली घेतलं जातं किंवा आई मुलगा वडील किंवा नवरा बायको अशा जॉईंट नावावर जनरली घरं घेतली जातात पण काही जण इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक नावानेही घर घेतात तर तुम्ही काय सुचवाल अशा पद्धतीने घर घेताना घर जरी एकाच्या नावावर घेतलं तरी कर्ज मग दोघांच्या नावावर घेता येतं का घर दोघांच्या नावावर घेतल्यानंतर कर्जही दोघांच्या नावावर घेतलेलं बरं. घर जर का आपण एका नावाने घेतलं तर कर्ज आपला जो दुसरा साथीदार असेल त्याला को बॉरोअर करून त्याच्या आधाराने सुद्धा कर्जाची एलिजिबिलिटी ठरवून त्या कर्जाचा हप्ता आपल्याला भरता येतो. पण साधारणपणे जर का दोघांचं नवरा बायकोचं उत्पन्न असेल आणि दोघं नवरा बायको एक घर आपापल्या उत्पन्नातनं जर का क्रिएट करत असतील तर ते जॉईंट नावाने घ्यावं असं मला वाटतं. पण तुम्ही जे म्हणलात की एखाद्या वेळेला आपण आपल्या प्रेमापोटी आपल्या आईचं वडिलांचं बहिणीचं भावाचं नाव त्याच्यामध्ये घालतो आणि कर्ज हप्ते आपण फेडतो तर अशी रचना कदाचित भविष्यामध्ये कुठली काही घटना घडली तर ती अडचणीची ठरू शकते आणि त्याकरता जो खरं कर्ज फेडणार आहे तोच कर्जदार त्याच्या बरोबर असावा आणि शक्य असेल तर एकट्याच्या नावाचं कर्ज असेल आणि दुसऱ्याला त्याच्यामध्ये फक्त सहकर्जदार म्हणून घ्यायचं असेल तर ती सुद्धा रचना ही योग्य ठरू शकते.
ओके. गृह कर्जाविषयी आणखीनही आपल्या वाचकांचे काही प्रश्न आले तर आपण ते नंतरच्या टप्प्यात नक्की घेऊया. मी पुढचा मुद्दा गृह कर्जाच्या जोडीने जे जिव्हाळ्याचा मुद्दा असतो तो म्हणजे अनेक जण हल्ली स्टार्टअपचा विचार करतात, म्हणजे विशेषत करोना काळानंतर जे न्यू नॉर्मल आपण जे म्हणतो आहोत तर त्याच्यात अनेक जण नव्या छोट्या का असेना पण उद्योग व्यवसायाकडे वळताना दिसत आहेत. आणि हा साधारण ट्रेंड आधीपासून गेल्या 5-10 वर्षांपासून सुरू झालेलाच आहे. तर मला देशपांडे सरांना प्रश्न विचारायचा हा की उद्योगांसाठी कोणकोणती कर्ज उपलब्ध आहेत, काय नक्की सेवा उपलब्ध आहेत, आणि ह्यासाठी म्हणजे नव्या स्टार्टअपसाठी जर कर्ज घ्यायचं असेल तर त्याचा विचार कसा करावा, त्याचं नियोजन कधीपासून करावं, तुम्ही काय सुचवाल? तुम्ही बरेच प्रश्न एकत्र विचारलेत, उद्योगांसाठीचे कर्ज आणि स्टार्टअपसाठी. स्टार्टअप हा जो प्रकार आहे तो एकदम आपण ज्या ठिकाणी सुरुवात करण्याची स्टेज आहे आणि अगदी छोट्या स्वरूपामध्ये ज्याला आपण प्रयोगशाळा म्हणतो त्या पद्धतीने जे काही लोक करतात त्यांच्यासाठी सरकारने मुद्रा किंवा काय आपण CGTMS वगैरे या पद्धतीच्या स्कीम आहेत आणि ते वेबसाईटवरती या सगळ्या गोष्टी माहिती मिळू शकेल, माहिती सविस्तर मिळेल. कारण तो एक विषय वेगळाच आहे आणि हो बरोबर, पण सगळ्यात महत्वाचं उद्योगांसाठी लागणारी जी कर्ज, उद्योग या प्रकारामध्ये उद्योजक आपण जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये ट्रेडर्स पासून मॅन्युफॅक्चरर बाकी वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारी जी लोक आहेत ह्या लोकांच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं बिझनेस प्लॅन तयार करणे. म्हणजे ठीक आहे उद्योगाला कर्ज कुठली कुठली मिळतात ह्याच्यापेक्षा तुम्ही त्याचा बिझनेस प्लॅन तयार करणे हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आणि आत्ताच्या याच्यामध्ये आता गेल्या 35-40 वर्षांमध्ये मी जे बघितलं त्याचे दोघे पॅनलिस्ट पण त्याला अग्री होते की बऱ्याचशा व्यावसायिकांना उद्योजकांना पर्टिक्युलरली MSME आणि SME सेक्टर की हा बिझनेस प्लॅन मांडणे म्हणजे स्वतःला काय पाहिजे याची असेसमेंट करून ते बँकेकडे मागणे किंवा कोणाकडे त्याचं हे करणे, तर ही असेसमेंट करण्यासाठी म्हणून ती पूर्ण करून बरेचसे टेक्नोक्रॅट लोक असतात. तर हे करत असताना त्यांची रिक्वायरमेंट काय आहे हे त्यांनी पहिल्यांदा पूर्ण बिझनेस प्लॅन मांडल्यानंतरच त्यांना ते कळू शकतं. मग त्याच्यानंतर मग ते कुठल्या पद्धतीने ते घेऊ शकतील, त्याच्यामध्ये लॉंग टर्म काय, शॉर्ट टर्म काय, आपल्याला तर उद्योगांसाठी लागणारी कर्ज बँकांकडून वेगवेगळ्या प्रकारे मिळतात. मशिनरीच्या अगेन्स्ट टर्म लोन मिळेल, लँड अँड बिल्डिंगच्या अगेन्स्ट टर्म लोन मिळेल, मशिनरी इम्पोर्ट करायची असेल तर इम्पोर्ट करून सुद्धा त्याच्या सुद्धा आपल्याला LC काढून नावाचं एक हे आहे. आणि खेळतं भांडवल आपण ज्याला म्हणतो वर्किंग कॅपिटल, तर या टाइप्स हे रुटीन चालू होतं. हे सगळं करण्यासाठी चांगल्यापैकी बिझनेस प्लॅन मांडणे म्हणजे निदान ज्याला आपण काय काय रिक्वायरमेंट आहे, आपला बिझनेस कसा आपण उभा करणार आहोत हे मांडण्यासाठी म्हणून त्याची पूर्ण तयारी असणं गरजेचं आहे. हे करत असताना त्याच्यामध्ये बरंच आहे, त्याची घटना काय म्हणजे आपण त्याला कॉन्स्टिट्यूशन म्हणतो, प्रोप्रायटरशिप पाहिजे का पार्टनरशिप पाहिजे का प्रायव्हेट लिमिटेड पाहिजे, जे ज्या ठिकाणी तो करणार आहे ती लीगल आहे का, जागा ज्या ठिकाणी तो व्यवसाय करणार ती लीगल आहे का. बऱ्याचशा वेळेला निम्म्या परिस्थितीमध्ये जाऊन सुद्धा लोकांना लक्षात येतं, बँकेकडे गेल्यानंतर लक्षात येतं की अरे आपण जे घेतलेलं आहे ते इलिगल आहे, त्यामुळे इलिगॅलिटी चेक करणे. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा पुढे जाऊन मशिनरी कुठली लागणार आहे आणि मशिनरीच्या बरोबर त्याचे इन्स्टॉलेशनचे खर्च आणि पुढचे काय खर्च आहे, इलेक्ट्रिसिटी किती लागणार आहे, हे सगळं जे काय आहे हे सगळं व्यवस्थित मांडणे. बऱ्याचशा वेळेला कुठंतरी शॉर्ट रिक्वायरमेंट म्हणजे तुम्ही घाई गडबडीमध्ये काहीतरी प्रपोजल देता, लोन सँक्शन होणं एवढा एकच त्याच्यातला उद्देश असतो, लोन सँक्शन झाले की खुश असतं. तर त्याच्यापेक्षा हे आधी नीट व्यवस्थित मांडलं तर तुम्ही बँकरला तुम्ही स्वतः समजून सांगायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत, प्रोजेक्शन करणे वगैरे हे म्हणतात की बाबा हे कुठेतरी तज्ज्ञ लोकांचं काम आहे, तसं काही नसतं. कारण शेवटी प्रत्येक उद्योजकाला आपण काय बिझनेस करणार आहोत हे व्यवस्थितपणे माहिती असतं, ते कागदावर मांडण्याची गरज असते. आणि आम्ही त्यांना म्हणजे माझ्यासारखा माणूस म्हणतो की तुमच्याकडे मेरिट आहे त्याच्यामध्येच तुम्हाला मिळणार आहे, तुमचं मेरिट आम्ही जरा मॅग्निफाय करून दाखवतो एवढाच आमचा रोल असतो. मेरिट नसलं तर तुम्हाला कुठेही कर्ज मिळणार नाही, कर्ज किंवा कर्ज तुम्ही परत फेड पण करू शकणार नाही, त्यामुळे तुमचं मेरिट थोडं मॅग्निफाय करणं ही आमची ऍक्टिव्हिटी असते. तर हे पूर्ण उद्योजकांनी या सगळ्या गोष्टींचं काळजी घेऊन त्याचा बिझनेस प्लॅन तयार करणे आणि मग बँकेकडे जाणं हे जास्त संयुक्त आहे असं मला वाटलं. वेगवेगळ्या प्रकारची कर्ज जी आहे ती तसं खूप काही 5 वर्ष, 7 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीमध्ये मिळू शकतात.
तुमच्याकडे तुमचा बिझनेस प्लॅन कसा मांडून तुम्ही बँकेला फंडिंग करणार? बरोबर, बिझनेस प्लॅन हा त्यातला महत्वाचा भाग आहे असं तुम्ही सुचवताय, आणि मला वाटतं हे महत्वाचं आहे की प्रत्येकाने जर तो बिझनेस प्लॅन असेल तर मला वाटतं कर्ज घेणं सुद्धा जास्त सोपं होऊ शकेल आणि एक अंदाज बेसिकली येणं महत्वाचं आहे. याच अनुषंगाने आपटे सर मी तुम्हाला एक मला प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही पण व्यावसायिक आहात, भांडवलासाठी म्हणून कर्ज समजा काढलं असेल तर मुळात तसं काढावं का आणि किती काढावं आणि त्यामध्ये काय नेमक्या जोखमा असतात, जोखीम काय असू शकते आणि त्याच्यासाठीची तयारी कशी करायला हवी, काय मी सुचवाल त्याबाबत? भांडवलासाठी भांडवली कर्ज म्हणजे थोडक्यात वर्किंग कॅपिटल. आपल्याला जर वर्किंग कॅपिटल हा कुठल्याही धंद्याचा हा हे रक्त असत, वर्किंग कॅपिटल जर नसेल ना तर धंदा म्हणजे किती तुमच्याकडे हे असलं पण तुम्ही जर डे टू डे तुमचे खर्च भागवू शकत नसाल तर तुम्हाला तो धंदा पुढे कॅरी करणं आवड असतं. वर्किंग कॅपिटल लोन हे काढलेलंच काढायलाच पाहिजे, परंतु त्याचं जे एंड यूज आहे हा केवळ आणि केवळ म्हणजे ज्या कारणासाठी आपण काढलेलं त्या कारणासाठीच केला गेला तर ते सक्सेसफुल रिपेमेंटही आपल्याला करता येईल. कारण वर्किंग कॅपिटल हे कशासाठी काढतात की आपलं डे टू डे पेमेंट काही बिल असतात, इलेक्ट्रिसिटीचे बिल असतात, आपलं कुठलं जर रेंटल हे असेल तर रेंट तुम्हाला द्यावं लागतं, तुम्हाला ऑफिस मधला लोकांचा पगार असेल म्हणजे वेजेस आणि सॅलरीज करायच्या असतात, तुम्हाला काही ट्रान्सपोर्टेशनचे खर्च असतात, तुम्हाला काही रॉ मटेरियल घ्यायचं असतं, तर या सगळ्यासाठी तुम्हाला वर्किंग कॅपिटल हे लागतच असतं. त्यामुळे वर्किंग कॅपिटलचं कर्ज घेणं हे आहे. फक्त त्याच्याची जी काळजी घ्यायची म्हणजे की कुठल्याही परिस्थितीत त्याचा जे काही आपण एकदा कर्ज घेतलं की त्याचा आउटफ्लो दुसरीकडे जाता कामा नये, त्या कारण ज्या कारणासाठी घेतलेले त्या कारणासाठीच ते वापरले गेले पाहिजे. एवढी जर फायनान्शियल डिसिप्लिन जर आपण ठेवली ना तर मग त्याच्यात काही दुसरी रिस्क येत नाही. अच्छा काळे सर, याच्यामध्ये विवेचन देशपांडे सरांनी आपटे सरांनी केलं पण त्याच्यातलं एक कन्क्लुजन असं मला एक ऍडिशनल करावं असं वाटतं की ज्या कामाकरता कर्ज घेतलेलं आहे त्या कामाकरता वापरावं आणि ते काम ठरवताना आपण ते अल्प मुदतीचं आहे, मध्यम मुदतीचं आहे का मोठ्या मुदतीचं आहे याचा विचार करावा. म्हणजे ह्याच्यात मी हे गृहीत धरतो की केलेलं कर्ज उचललेलं कर्ज हे व्यापाराकरताच वापरण्याबद्दल आपण सगळ्यात आता बोलतोय, व्यापाराकरता उचलायचं दुसरीकडे वापरायचं ह्याच्याबद्दल बोलत नाहीये. पण त्यात सुद्धा जे अल्प मुदती करता घेतलं त्याच्यातनं बिल्डिंग मांडली, मशिनरी घेतली किंवा अशा कामाकरता उभे केलेले पैसे मी आता खेळते भांडवलालाच काहीतरी वापरून मोकळं झालो असं न करता जे ज्या कामाकरता वापरलेलं आहे त्या कामाकरताच ते वापरावं असं आपल्याला आणखीन एक त्याच्यामध्ये एक संकेत लक्षात ठेवायला लागेल. मला तुम्हाला हे विचारायचं होतं की बँकांकडे अशी कर्ज सुविधा उपलब्ध असते का आणि असतेच म्हणजे पण त्यामध्ये काही आता नवीन काही योजना आल्यात का किंवा छोट्या उद्योगांसाठी मध्यम उद्योगांसाठी जे आता खरं तर या करोना काळामुळे अडचणीत आलेले आहेत तर त्यांनी आता म्हणजे एखाद्या उद्योगाने समजा छोट्या उद्योगाने कर्ज घेतलं असेल पण त्यांचं आता पुन्हा त्यांना वेळ आली असेल कर्ज घ्यायची तर अशा परिस्थितीमध्ये एका या तातडीची जी आता जी इमर्जन्सीची जी परिस्थिती असं आपण म्हणतोय तर त्यामध्ये या कर्जाचा विचार त्यांनी कसा करायला हवा, विशेषतः छोट्या आणि मध्यम उद्योगांनी? मोठे आणि छोटे उद्योग कुठलेही असेल तरी आता ह्या कोरोनाच्या काळामध्ये अडचणीत आलेले आहेत आणि त्यांना धंद्याच्या खर्चाच्या गरजा वाढलेल्या आहेत, वसुली कमी झालेली आहे आणि हप्ते फेडणं अशक्य किंवा अवघड झालेलं आहे. ह्या वेळेला काय करता येईल तर ह्या वेळेला जी आपली बँक आहे त्याच्याकडेच आपला मार्जिन आणि बँकेचं कर्ज ह्याचा रेशो बदलून जास्त कर्ज उपलब्ध होत आहे का हे बघायला लागेल. कारण तो बँकर तुमचा तुमच्या बरोबर फायनान्शियल पार्टनर असतो, त्याला खरी परिस्थिती जर का तुम्ही सांगितली तर त्या वाढीव गरजा उत्पन्न कमी असल्यामुळे जे मीट आउट करायला अडचण येते त्याच्याकरता हे पैसे दिलेत आणि ते जर का त्यांनी दिले तर सगळ्यात चांगला सोपा पर्याय झाला. पण हे जर का झालं नाही तर आपल्याकडे आपल्या उद्योगातल्या व्यवहारातल्या व्यापारापेक्षा सुद्धा उरलेल्या कितीतरी अशी असेट असतात की ज्याच्यावर ही गरज भागवण्याकरता आपण कर्ज उभं करू शकतो आणि ते कर्ज उभं केलं पाहिजे कुठल्या तरी तारणावर कोलॅटरल सिक्युरिटी देऊन त्याच्यावर त्याच बँकेतून कर्ज घेऊन ते तात्पुरतं आपण हे जोपर्यंत नॉर्मल न्यू नॉर्मल हे सगळंच नॉर्मल होत नाही तोपर्यंत आपण करायला पाहिजे.
त्याकरता कदाचित तुमच्याकडे एलआयसी पॉलिसी असते की ज्याचा आपण कधी विचार केलेला नसतो, गोल्ड असतं, आपल्या घरावरचे हप्ते फेडल्यामुळे तिथे क्वेश्चनिंग निर्माण झालं असतं, त्याच्यावर वाढीव असं कुठलं तरी तारण देऊन धंद्याकरता पैसे उभे धंद्याच्या बाहेरच्या साधनातून सुद्धा करावे, पण शक्यतो धंद्यात जी साधनं आहेत त्याच्यातून त्याच बँकरला रिक्वेस्ट करून तिथेच पैसे जास्त उपलब्ध करावेत असं मला वाटतं. देशपांडे सर, तुमच्याकडे मला पुन्हा यायचंय. आपण आता बिझनेस प्लॅन आणि हा सगळा रेडी करून त्याच्यावर एक चांगलं काम करून मग कर्ज काढणं कधी श्रेयस्कर असं तुम्ही आता म्हणालात, तर ह्या सगळ्या प्लॅनमध्ये आपल्याकडे असलेली जमीन आणि ती गहाण ठेवून उद्योगांसाठी कर्ज काढणं हे कितपत श्रेयस्कर असतं, ह्यामध्ये नेमकी काय काळजी घ्यायला हवी, तुम्ही काय सुचवाल? जमीन खरं सांगायचं तर जमीन घेण्यासाठी कुठलीही बँक कर्ज देत नाही. जमीन ती नॉन ॲग्रिकल्चर असेल त्याच्यावरती काही तुम्ही बिल्डिंग बांधणार असेल तरच तुम्हाला ते मिळेल, पण जमीन ही कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून डेफिनेटली तुम्हाला देता येते, त्याला काही अडचण नाही. पण जमीन गहाण ठेवून द्यायची तर त्याच्यातला तोच हे आहे की जर तुमची ती बिझनेसची गरज असेल, उद्योग वाढण्याच्या दृष्टीने त्याची गरज असेल तर ते द्यायला काहीच हरकत नाही. तुमची सिक्युरिटी बाकीचं जर कमी पडत असेल तर त्या दृष्टीने ती द्यायला तशी हरकत काहीच नाही. पण हे सगळं करत असताना म्हणून म्हटलं की जमीन घेणं किंवा कुठली रिअल इस्टेट घेणं, आता जसं बिझनेस प्लॅन मधला एक पार्ट मी सांगत होते की ह्याची टायटल सुद्धा तुम्हाला, आणि बऱ्याचशा वेळेला म्हणजे एक जुनी म्हण आहे की कुठलीही रिअल इस्टेट जी घेताना बँकेकडून कर्ज काढावं, त्याचं कारण असं आहे की तुमचं टायटल क्लिअर होतं आणि तुमचे डॉक्युमेंट सेफ राहतात. हा एक प्रकार आहे. मी त्यालाच पुढचं हे करेन की या सगळ्या दृष्टीने एक तर हे व्हेरिफिकेशन होऊन जातं, कारण फ्रीहोल्ड प्रॉपर्टीज ज्या ज्या जेवढ्या जेवढ्या अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये एवढ्या इंट्रिकसीज आहेत आणि त्या सगळ्या उद्योजकांना किंवा बिझनेसमॅनला या सगळ्या इंट्रिकसीजची माहिती असणं अपेक्षित नसतं. त्यामुळे कोणीतरी सांगितलं घेतलं मग त्याच्यावर ते घेतल्यानंतर मग लक्षात येतं अरे ती म्हणजे त्याचं टायटल क्लिअर नाही आहे, त्याच्यात काही काही इश्यूज आहेत, लिगल ट्रायंगल्स आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे कर्ज घेतलं तर निदान ते टायटलच्या बाबतीमध्ये तरी त्याचं क्लॅरिफिकेशन होऊन जातं. मग अशी काळे सरांनी जे सांगितलं त्याच्यातला एक पार्ट जो आहे की पुढच्या याच्यामध्ये इमर्जन्सीच्या बाबतीमध्ये लिक्विडिटी कशी क्रिएट करायची, त्यातलाच एक पुढचा भाग म्हणजे मी कोविडच्या सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना सांगितलं होतं, जे काही तुमच्याकडं आहे लिक्विड होण्यासारखं तेवढ्या सगळ्या गोष्टी लिक्विडेट करा. त्याच्यामध्ये तुमचं जे वापरत नसलेला फ्लॅट असेल, कुठेतरी सेकंड होम म्हणून घेतला असेल, तोही लिक्विडेट करता करा, कारण आत्ताची इमर्जन्सी एवढी आहे की तुम्हाला माहिती नाही पुढच्या 6 महिने तुम्हाला लागणार आहेत हे सगळं रिकव्हर व्हायला, आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला बँका दरवेळेस मदत करतील. शेवटी कर्ज ते कर्जच आहे. तुमच्याकडे जे काही तुम्ही क्रिएट केले लिक्विडेट करा ऍट व्हॉट एव्हर रेट, ते परत तुम्हाला घेता येईल, या पद्धतीचा मी हे दिलं होतं. आणि जमिनीचं तुम्हाला सांगितलं तसं हा सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आहे की तो टायटल आणि या गोष्टी क्लिअर करून आणि गहाण ठेवायला काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये. मला एक ऍडिशन करायची वाटते. माझ्याकडे जर का एकाच गावात एकाच ठिकाणी 2-4 जमिनीचे तुकडे असतील तर आपण ज्या वेळेला पैशाची गरज आपल्याला आहे म्हणून जमीन तारण ठेवून पैसे उचलायचा विचार करतो तेव्हा बँकर सोयीस्कर रित्या म्हणतो की 4 जमिनी आहेत ना मी एवढे पैसे देतो. आपण विचार केला पाहिजे की 4 जमिनींची किंमत आणि उचलणारं कर्ज याचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न केला का? कारण कमी कर्ज घेऊन 4 जमिनींवर बोजे चढू नयेत, आवश्यक असेल तेव्हा जमिनीवर हवेत. कारण ज्या वेळेला परत तुम्हाला दुसऱ्या बँकेकडे जायचं असतं किंवा दुसऱ्या कुठल्या कामाकरता सिक्युरिटी चेंज करायची असते, रिलीज करायची असते, त्यावेळेला अडचण निर्माण होण्याची शक्यता होऊ शकते. त्यामुळे जेवढी आपण जमीन तारण देतो आहे त्यातल्या अल्प आवश्यक तेवढ्याच भागावर ते कर्ज काढावं, अनावश्यक जास्त जमीन थोड्या कर्जाकरता आपण बँकेकडे तारण ठेवू नये. आपटे सर, इथे एक वाचकांनी आपल्या वाचक प्रेक्षकांपैकी एकांनी प्रश्न विचारलाय आणि तो आत्ताचा आपला विषय चालू आहे त्याच्याशी संबंधित आहे म्हणून तुम्हाला खरं तर विचारतो. अमित शेटे म्हणून आहेत, त्यांनी विचारलंय की कन्स्ट्रक्शन कंपनी आहे आणि एक पूर्ण कमर्शियल प्रोजेक्ट ते करणार आहे, तर त्याच्यासाठी कन्स्ट्रक्शन फायनान्स किंवा प्रोजेक्ट फायनान्स मिळतं का आणि त्याचा साधारण रेट ऑफ इंटरेस्ट काय असतो? मिळतो ना. प्रोजेक्ट फायनान्स हल्ली आता सगळ्याच बँकला द्यायला लागलेले आहे. काही बँकांना ते कन्स्ट्रक्शनचा प्रोजेक्ट जो असतो ना हा नॉन प्रायोरिटी सेक्टरमध्ये जातो, त्यामुळे काही बँकांना एक आरबीआयने लिमिट घालून दिलेली असते, त्याच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. पण या प्रायव्हेट बँका ज्या आहेत त्या कन्स्ट्रक्शन फायनान्स प्रोजेक्ट फायनान्स ह्या देत असतात,
त्यांच्याकडे वेगवेगळे त्याचे प्रॉडक्ट पण त्यांनी डिव्हाइस केलेले, त्या अग्रिकल्चरल जमीन गाठ देऊन सुद्धा कन्स्ट्रक्शनला पैसे देतात, त्यामुळे कन्स्ट्रक्शन आणि साधारण त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट 10% ते 12% पर्यंत असतो. अच्छा, पुढच्या एका कर्जाच्या प्रकाराबद्दल काळे सर मी येतो, कारण ह्याच्या बाबतीत अनेक प्रश्न येत राहतील, आपण आपल्याला जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे त्याला खर तर उत्तरे देऊया, कारण मला इथे दिसते कॉमेंट सेक्शन मध्ये बरेच लोकांनी काय काही प्रश्न विचारले. पण सगळे शक्यतो कर्जांचे प्रकार आपण कव्हर करायचा प्रयत्न करायचा, म्हणून मी पुढच्या प्रश्नाकडे जातो. सोनं तारण ठेवून कर्ज अनेकदा काढलं जातं, गोल्ड लोन ज्याला म्हणतात, तर ह्याच्यामध्ये जोखीम काय असते, हे नेमकं कधी काढावं, आणि हे दोन्ही साठी विचारतोय मी, म्हणजे नोकरी करणाऱ्याच्याही नोकरदार वर्गालाही याची कदाचित गरज लागू शकते आणि उद्योजकांनाही गरज लागू शकते, तर ही गरज नेमकी ओळखायची कशी, कुठली गरज निर्माण झाल्यावर हे करावं, आणि यात जोखीम काय असते आणि काय काळजी घ्यावी. मला पुरेसा प्रश्न नीट ऐकू आला नाही, आपला आवाज तुटत होता, पण एक कळलं की सोनं कर्ज आपण कधी काढावं. मी त्याच्यावर असं सांगेन की सोनं कर्ज हे कायम स्वरूपी म्हणून त्याच्याकडे बघू नये, कारण सोन्यामधली गुंतवणूक ही इमर्जन्सी करता म्हणून जर का आपण केली असेल तर ते कायमचं लोन उभं करण्याचं इन्स्ट्रुमेंट न करता आपल्याला ज्या वेळेला अति आवश्यकता असेल आणि अल्प काळात. मला वाटतं त्यांचा संपर्क तुटलेला आहे, काही तांत्रिक कारणामुळे झाला असेल. तर मी देशपांडे सर तुम्हाला विचारतो स्पेसिफिकली उद्योजकांच्या बाबतीत किंवा उद्योगांच्या बाबतीत, तर कर्ज सोनं तारण ठेवून कर्ज कधी काढावं, काय काय नेमकं सुचवाल तुम्ही, की काय त्याला लॉजिक काय असावं त्याचं. खरं सांगायचं तर सोनं तारण ठेवून कर्ज काढणे उद्योजकाच्या बाबतीमध्ये जर बघितलं हा लास्ट रिसॉर्ट म्हणून असावा, तर काळे सर असे सांगितलं तसाच तो हे आहे. सोनं आपण एकतर आत्ता आपल्याकडची जी काही परंपरा आहे याच्यामध्ये सोनं हे इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत नाही, सोनं हे आपल्याला घरच्या लोकांच्यासाठी त्यांचं इमेज म्हणून तो आपण घेतलेला पार्ट असतो, त्यामुळं अगदी शेवटचा पर्याय म्हणूनच त्याचं. आणि त्या त्या वेळेला जर उद्योगामध्ये जर ती गरज असेल तर लिक्विडेट करून ते घेणं जास्त चांगलं, किंवा मग तारण ठेवून घेतलं तरी चालेल. सोनं तारण कर्जाचं हे आहे, कारण माझा त्याच्यामध्ये फारसा अनुभव नाही आहे, काळे सर जॉईन पण झाले, त्यांना कंटिन्यू करायला सांगायला हरकत नाही. अति तातडीच्या आणि आवश्यक अशा वेळेलाच फक्त सोने तारण कर्ज करावं, कारण ते जर का आपण कायमस्वरूपी जर का कन्वर्ट केलं तर परत त्यातली गुंतवणूक हा विषय मग आपला मागं पडेल, त्याचा हेतू गुंतवणूक म्हणून जर का केला असेल तर तो आपण विचारात कायम सातत्याने ठेवला पाहिजे. बरोबर. मध्ये आता बहुतेक काही तांत्रिक कारणांमुळे देशपांडे सरांचाही आवाज मध्ये तुटला होता, तुमचंही थोडं कनेक्शन तुटलं होतं, पण अगदी म्हणजे थोडक्यात एक काय म्हणू रिव्हिजन करायची झाली तर हा तातडीच्या खर्चासाठीचा किंवा तातडीच्या काय म्हणू भांडवलासाठीचा खरं मार्ग आहे, तो त्याच्यासाठीच वापरावा, तो सरसकट भांडवल उभं करण्यासाठी किंवा उद्योगांसाठी वापरू नये असं आपण मला वाटतं याच्यामध्ये म्हणू शकतो. आणखी एका कारणासाठी हल्ली कर्ज लोक काढतायत आणि ते म्हणजे शिक्षणासाठी. शिक्षण हा एक खूप महत्वाचा भाग आहेच आहे, मध्यमवर्गीय अनेक कुटुंबांमध्ये परदेशी शिक्षणासाठी कर्ज काढण्याकडे गेल्या 10-12 वर्षांमध्ये विशेषतः कल असल्याचं दिसून येतं. अगदी 12वीनंतरही अनेक मुलं हल्ली परदेशी शिकायला जातात आणि त्याच्यासाठी कर्ज काढली जातात, तर ही कर्ज कशा प्रकारची असतात, अशी कर्ज काढताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, कोणी कशासाठी म्हणजे त्याचा उद्देश ठरवताना नेमका काय विचार केला पाहिजे. मी काळे सर तुमच्याकडेच पहिल्यांदा येतो या प्रश्नासाठी. मी परवाच्या एका ह्याच्यामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये सहभागी झालो होतो, त्यावेळेला म्हणलो होतो की सध्या आपल्याला ज्याच्याकरता कर्ज काढायला लागतं अशा सगळ्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट कुठली असेल तर घर कर्ज, आणि दुसरं कुठलं असेल तर मुलांची शिक्षण. ज्या वेळेला साधारण 45-50 वर्षाची व्यक्ती होते तर त्यावेळेला त्याच्यानंतर मुलांच्या शिक्षणाच्या गरजा आजकाल इतक्या वाढलेल्या आहेत की त्यातली गुंतवणूक आहे तो खर्च नाही असं समजून ती गुंतवणूक असल्यामुळे त्याच्यात लोक कर्ज काढण्याची आवश्यकता असेल तर तोही विचार पर्याय निवडतात आणि कर्ज काढतात. त्याच्यामध्ये देशात विदेशात दोन्ही ठिकाणी जाण्याकरता
मुलगा म्हणजे मुलगा म्हणजे विद्यार्थी का विद्यार्थिनी याच्याकरता सुद्धा वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे प्रॉडक्ट आहेत. साधारणपणे 10-10.5% पाच वर्षापासून आपल्याला मिळू शकतात. साधारणपणे 10-20 लाख हे भारतामधले जर का तुम्हाला शिक्षणाचा कर्ज जर का हवी असतील तर त्याच्याकरता तारण प्रत्येक वेळेला प्रत्येक बँक इन्सिस्ट करते असं नाही, पण साधारण 10 लाखाच्या वर केलं की काहीतरी स्थावर मिळकत इमुवेबल प्रॉपर्टी तारण द्यायला लागते. पण आपण असं विचारलं की परदेशात जाताना कर्ज काढावं का, तर त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. कारण परदेशात जर का जायचं असेल तर आताचे असणारे खर्च हे काही लाखां म्हणजे 30 लाख 40 लाख 50 लाख 60 लाख एवढे असतात. आणि त्यावेळेला आपल्या रेग्युलर उत्पन्नातनं त्याची आपली बचत मोडून ते न करता आपल्या भविष्याच्या उत्पन्नावर बोजा ठेवून आणि तो जो विद्यार्थी आहे त्याला त्याची जाणीव पण निर्माण व्हावी आणि त्यांनी त्यातनं परतफेडीचा काहीतरी आपल्याला वाटा उचलावा ह्या दृष्टीने एज्युकेशन लोन काढणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेला तुमचं राहतं घर स्थावर हे जर का असेल तर असलेल्या कर्ज जरी त्या घरावर असेल तरी उरलेल्या रकमेवर सुद्धा तारण ठेवता येतं, किंवा आणखीन कुठली तुमच्याकडे प्रॉपर्टी असेल तर ती सुद्धा तारण ठेवता येते. अशा दृष्टीने कुठल्या तुझे इमुवेबल प्रॉपर्टीवर कर्ज ठेवून आपल्या बचती सगळ्या मोडून मुलांना परदेशात न पाठवता शिक्षण कर्जाचा पर्याय हा अतिशय चांगला पर्याय असं मला वाटतं. आणि तो सगळ्यांनी त्या प्रकारेच जावं म्हणजे मग मुलांना पण त्याची जाणीव राहते, मुलं हातभार लावतात आणि इमर्जन्सी जर का झाली त्याच्या शिक्षणात तो परदेशात गेल्यानंतर तर इथं आपल्या बचती आपल्या त्यावेळेला कामाला येतात. मी बँकर म्हणून आणि आमची लोन विकण्याकरता म्हणून म्हणत नाहीये, पण बॅलन्स करण्याकरता म्हणून आपल्या बचती पण चालू ठेवल्या पाहिजेत आणि एकीकडे आवश्यक तर कर्जही घेतलं पाहिजे. बरोबर. याच्यासाठी फक्त एक छोटा पॉइंट ऍड करतो एज्युकेशन लोनचा की एज्युकेशन लोन मध्ये आपल्याला 2 वर्षाचा मॉरेटोरियम पिरियड मिळतो. सर म्हणले तसं की तो जो काय मॉरेटोरियम पिरियड मिळतो त्याच्यात फक्त तुम्हाला जेवढे डिस्बर्समेंट असेल त्याच्यावर तुम्हाला फक्त इंटरेस्ट भरायचं असतं. आणि मुलाचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग सर म्हणले तसं की तो त्याचा पण काहीतरी भाग तो कुठेतरी शिक्षण झाल्यावर नोकरीला लागतो, कॅम्पस इंटरव्ह्यूच्या थ्रू लागतो, मग तो त्याच्यातला काही पोर्शन तो परत फिडीला हातभार त्याचा लागतो. तो मॉनिटरिंग पिरियड तो महत्वाचा. मला सर आपटे सर आणि देशपांडे सर दोघांनाही हा प्रश्न खरं विचारायचा आहे. मोनिश वाघुले हे आपले जे आता प्रेक्षक आहेत त्यांनी विचारलेला प्रश्न की प्रॉपर्टी मॉर्गेज लोन याबद्दल काही माहिती देऊ शकाल का देशपांडे सर? प्रॉपर्टी मॉर्गेज परत एकदा तोच आहे, लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी आपण ज्याला म्हणतो. प्रॉपर्टी मॉर्गेज म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे प्रॉपर्टी आहे आणि ती मॉर्गेज करून तुम्हाला परत तोच हे आहे की तुम्हाला ते लॉंग टर्म साठी पाहिजे आणि प्रॉपर्टीची व्हॅल्यू तुमच्याकडे जी आहे ती तुम्हाला उद्योगधंद्यासाठी लॉंग टर्म बेसिसवरती पाहिजे. या ठिकाणी आपण प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून किंवा जर एक्झिस्टिंग काही लोन असेल जसं काळे सरांनी मगाशी सांगितलं की एक्झिस्टिंग काही लोन असेल तर त्याच्यामध्ये टॉपअप करून आपण ते घेऊ शकतो. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी या सदरामध्ये त्याला थोडासा ड्युरेशन जास्त असतं म्हणजे टेन्युअर त्याला जास्त मिळतो. त्यामुळे त्या पद्धतीमध्ये आणि थोडासा रेट ऑफ इंटरेस्ट कम्पॅरेटिव्हली कमी असतो, त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा तसा उपयोग होऊ शकतो. पण शेवटी कर्ज त्या याला संयुक्तिक व्हायला पाहिजे. तुम्ही बिझनेससाठी वापरताय का कशासाठी वापरताय ते पण बँकेला पटवून सांगणं पण गरजेचं असतं. गरजेचं आहे. आणखी एक प्रकार असतो आपले सर, मेसेजेस येत राहतात की तुम्हाला एवढं वैयक्तिक कर्ज मंजूर झालेलं आहे तर तुम्ही ते घेऊ शकता. तर हा प्रकार नेमका काय असतो वैयक्तिक कर्ज हा प्रकार, आणि कोणकोणत्या कारणांसाठी पर्सनल लोन खरं तर घ्यावं आणि कोणकोणत्या कारणांसाठी घेऊ नये हेही खरं सांगा आम्हाला. पर्सनल लोन हे सुद्धा अगदी मेडिकल इमर्जन्सी काही असेल की तुम्हाला आता हॉस्पिटलचा खर्चच भागवायचा आहे जास्ती बिल आहे, किंवा तुम्हाला कुठेतरी अचानक कोणीतरी गेलंय त्यावर तुम्हाला परदेशी जावं लागतंय किंवा इकडनं इकडे कोणाला तरी आणावं लागतंय, ट्रॅव्हल एक्सपेन्सेस काय करायला, तरच फक्त पर्सनल लोन घ्यावं. कारण पर्सनल लोन हे विदाऊट कोलॅटरल मिळत असतं त्यामुळे त्याचा थोडा रेट ऑफ इंटरेस्ट हा जास्ती असतो. त्यामुळे तो आणि ज्याच्यासाठी ते मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्याचं ते मिळाल्यानंतर त्याच्यातले जे काय राहिलेलं आहे त्याचे रिपेमेंट लवकरात लवकर केलेलं ते जास्ती श्रेयस्कर असतं. कारण ते जास्तीत जास्त दिवस ठेवलं तर त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असल्यामुळे शेवटी बर्डन तुमच्यावरच येत असतं. त्यामुळे पर्सनल लोन मध्ये हल्ली कसं आलंय ते तुम्हाला जे आपल्याला जे मेसेज येतात त्याच्यात पर्सनल लोन मध्ये फ्लेक्सी लोन म्हणून नवीन एक हे तयार झालेलं आहे की तुम्हाला काय करतात प्री डिटरमाइंड तुम्हाला ते क्रेडिट लिमिट एक्सपे करतात. म्हणजे तुम्हाला एसएमएस येतात बजाज वाले, बजाज फायनान्स वाले, बजाज फिन्सर वाले,
हे तुम्हाला सारखे एसएमएस देत असतात की तुम्हाला एवढं लोन सँक्शन झालंय एवढं लोन सँक्शन, आणि आपण मग काही वेळा एकदम हे होतो की बाबा नाही नाही आपण ते लोन घ्यावं कारण, परंतु त्या एनबीएफसीचा रेट ऑफ इंटरेस्ट इतका जास्ती असतो त्या मुलाला बडी न पडलेलंच बरं, कारण पर्सनल लोन हे फक्त आणि फक्त इमर्जन्सीसाठीच असलेलं बरं असं सजेस्ट करतो. हाच प्रश्न घेऊन काळे सर तुमच्याकडे यायचंय. काळे सर, हा काळे सरांना मला असं विचारायचं की अनेक लोक अलीकडच्या काळात अगदी टीव्हीसाठी, लॅपटॉपसाठी, कॉम्प्युटरसाठी, अगदी साध्या मिक्सरसाठीही कर्ज काढताना दिसतात, आणि अनेक ज्या काय म्हणू आपण कन्झ्युमर गुड ज्या कंपन्या आहेत त्या फास्ट मुव्हिंग ज्याला एफएमसीजी असं म्हणतात, तर त्या सुद्धा 0% कर्जानी तुम्हाला आम्ही देऊ अशी काही त्यांची योजना असते. तर हे सगळं अशा पद्धतीने खरेदी करताना काय काळजी घ्यावी, खरंच अशा पद्धतीने ही खरेदी करावी का? कसं आहे आपल्या उत्पन्नाचे साधनं बघून आपण या छान चौकीच्या गोष्टी घ्याव्यात, पण जर का मला खिशातनं डाऊन पेमेंट करून टीव्ही घ्यायचा आहे किंवा फ्रीज घ्यायचा आहे पण त्याच किमतीचा टीव्ही मला 12 महिन्यामध्ये ते पैसे देऊन जर का तेवढ्याच याच्यात मिळणार असेल तर मी 12 महिन्याचं घेतलं पाहिजे. बरोबर. कारण ह्याच्यामधला मेकॅनिझम आपण समजून घेऊया. मला समजा 1 लाख रुपयाचा टीव्ही घ्यायचा आणि 1 लाख रुपयाचा टीव्ही 12 हप्त्यामध्ये मला 1 लाख रुपयालाच मिळतोय, तर त्याची जी कॉस्ट आहे ती कोणतरी बेअर करत असतं. ती कोण बेअर करत असतं? तर तो जो मॅन्युफॅक्चरर आहे त्याचा प्रॉडक्ट विकला जाण्याकरता म्हणून तो ह्या डीलर्स बरोबर कमिशन शेअर करत असतो, आणि त्याच्यातनं ज्या फंडिंग एजन्सीज असतात ते त्यांची रिकव्हरी करत असतात. त्यामुळे मला ते पैसे लगेच जात नाहीत. तेवढे महिने मला माझ्या उत्पन्नातले पैसे जर का बचती करता मिळत असतील तर मला प्राईस वाढत नसेल, म्हणजे मी स्वतः डायरेक्ट पेमेंट करून वस्तू घेतोय आणि तीच 0% कर्जावर घेतोय. सेम जर का असेल आणि मला काही काळाकरता कर्ज मिळत असेल तर मी तसं घ्यावं. हे आपण असं बोललो की जे 0% कर्जानी आपल्याला वस्तू मिळतात तेव्हा काय करावं, पण काही वेळेला आपलं असं असतं की आपल्याला खरंच ती वस्तू मोठ्या रकमेची आहे, आपल्या उत्पन्नाच्या चालू महिन्याच्या साधनातनं ती घेणं शक्य नाहीये, पण आपल्याला एक 2 पर्याय असतात, आपली बचत मोडून करणं किंवा आपल्या भविष्यातल्या उत्पन्नावर मर्यादित स्वरूपात बोजा ठेवून करणं. तर मी असं म्हणेन की बचत मोडली की ते परत करणं अवघड होतं, त्याला जुन्या तारखेची जुन्या व्हॅल्यूची काही किंमत असेल तर पुढच्या खर्चाची अशीच आपली वृत्ती वाढू नये, त्याला दोन्ही बाजू म्हणा पण ती वाढू नये. म्हणून काही अल्प कालावधी करता 6 महिने, 8 महिने, 12 महिने, 24 महिने इतक्या कालावधीत जर का कुठला बोजा त्याच्यावर जात असेल आणि अतिशय कमी व्याजदराने कर्ज मिळत असेल तर अशी वस्तू घ्यावी. कारण परत म्हणतो तसं आपलं उत्पन्न आणि आपली साधनं जी आहेत ती आपल्या आनंदाकरता आहेत, आणि त्या आनंद घेण्याकरता जर का आपल्याला त्याच्यामधला काही जबाबदारी उचलायची असेल तर ती जबाबदारी उचलली पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा नाही की उधळपट्टी करत सगळ्या वस्तू घेत जावत आणि आपल्या फ्युचर उत्पन्नावर सगळे आपण कायमचे बोजे ठेवावे. हीच गोष्ट कार लोनलाही लागू आहे. आपण अनेक जण कार लोन घेतात 5 वर्षासाठी, 8 वर्षासाठी, तर हीच हाच म्हणजे काय हाच मुद्दा कार लोनलाही लागू होतो का? अनेक बिझनेसमॅनही घेतात. देशपांडे सर तुम्ही कदाचित सांगू शकाल की एक प्रतिष्ठेचा खर तर सवाल त्या ठिकाणी निर्माण झालेला असतो अनेकदा, तर काय काय सुचवाल तुम्ही याबद्दल? मी फक्त कार लोन बिझनेसच्या रिलेटेड काय होतं, कार लोन घेणं किंवा कार घेणे किंवा व्हेकलचं कुठलंही हे घेणे ह्याच्यातला म्हणजे इतका बिझनेसमॅन कम्युनिटीमध्ये किंवा चार्टर्ड अकाउंटंट कम्युनिटीमध्ये एक टॅक्स प्लॅनिंगचा एक पार्ट म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. आणि हे करत असताना ती म्हणजे कार किंमत किती आहे काय वगैरे, त्या वर्षाचं प्रॉफिट किती येणार आहे, मग टॅक्स सेव्हिंग आपल्याला करायचं असेल तर डिप्रिसिएशन आपल्याला किती मिळेल, या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. अर्थात या सगळ्या गोष्टींमध्ये की कार बिझनेसच्या नावावर घेणार असाल तर तुम्हाला 3 पट आरटीओचे चार्जेस भरायला लागतात वगैरे वगैरे, पण हे सगळं करत असताना ते संयुक्तिक आहे किंवा नाही, म्हणजे मी असेही बिझनेसमॅन बघितले आहेत की प्रत्येक वर्षी टॅक्सेशनच्या कारणाखाली नवीन नवीन कार घेताना हे दिसतात ते कितपत संयुक्तिक. म्हणून प्रॉडक्टिव्ह ऍसेट आणि अनप्रॉडक्टिव्ह ऍसेट हा जर बॅलन्स करायचा असेल तर गरज नसेल, मी काळेसरांच्या ह्याच्यासाठी गरज नसेल त्या ठिकाणी उगतच ते करण्यात काही टॅक्स प्लॅनिंगचे अजूनही काही वेगवेगळे मार्ग आहेत,
पण टॅक्स अवॉइड करणे आणि टॅक्स प्लॅनिंग करणे याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, हे बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये येत नाही. आणि मग या प्रकारचं, कारण शेवटी कुठली कार, आता जसं म्हणतात ना तुम्ही, कार शोरूम मधून बाहेर पडली की त्याची किंमत निम्मी झालेली असते. टेक्निकली तुम्ही काय म्हणता त्याच्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे 50% म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट म्हणायचं का काय म्हणायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण प्रिफरेबली ठीक आहे, तुम्हाला कन्व्हेन्स एक साधन म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघितलं तर हरकत काहीच नाही, हरकत काहीच नाही. मला आपटे सरांना हा एक प्रश्न विचारायचा की अनेकदा कर्जाचे हप्ते समजा थकले आणि काही काळासाठी थकले तर एका विशिष्ट काळानंतर तर जप्तीची कारवाई अनेकदा बँकाही करतात किंवा वित्तीय संस्थांतर्फेही होते. तर अनेकांना हा प्रश्न असतो की ही जी हप्ते स्थगिती किंवा काय म्हणूया आपण हप्ते थकण्याचा जो प्रकार आहे, हप्त्यांची जी थकबाकी राहते, तर ती किती हप्ते थकल्यानंतर ही कारवाई अटळ असते आणि त्यासाठी नेमकं कसं नियोजन करायला पाहिजे हप्ते थकू नये त्यासाठी? त्याला नॉन परफॉर्मिंग ऍसेट असं म्हणलं जातं. तर त्याचे साधारण आरबीआयचा असा हे आहे की तुमचे 90 दिवसाच्या वरती जर हप्ते थकले, 3 हप्ते जर थकले, तर तुमचा तो हे नॉन परफॉर्मिंग ऍसेट मध्ये कन्व्हर्ट केला जातो. अच्छा. आणि त्याच्यासाठी मग जसं आधी खरं तर काळे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुमचं नियोजन त्या दृष्टीने खरं तर पक्का हवं आणि ते हप्ते थकू नये त्याची काळजी घ्यायला हवी. मग आणखी एक 2-3 प्रश्न इथे वाचकांनी विचारलेले आहेत तर ते मला असं वाटतं की आपण पटकन घेऊया कारण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे. इकडे एकीकडे माझं घड्याळाकडे लक्ष आहे कारण अनेकांनी विचारलं की एज्युकेशन लोन बद्दल आपण मगाशी बोललो तर या शैक्षणिक कर्जावर इन्शुरन्स असतो का? शैक्षणिक कर्जामध्ये कुठलं ऍसेट क्रिएट होत नाही. मुलाचं जे शिक्षण तयार होतं ती जरी मी गुंतवणूक म्हणलो असेल तरी त्याच्यावर बोजा ठेवून तो शिकला नाही शिकला, पास झाला नापास झाला, ते इन्शुरन्सचे पैसे द्यायची कुठली पद्धत नाहीये. त्यामुळे त्या कर्जावर, त्या शिक्षणाकरता म्हणून कर्जाला इन्शुरन्स भेटू असं नाही. पण विद्यार्थ्याचा इन्शुरन्स ज्या वेळेला परदेशात जातो त्यावेळेला काढला जातो, काढायला पाहिजे. आणि तसंच आपला इथला इन्शुरन्स सुद्धा असायला पाहिजे की जर का मगाच्या मी थेरीवर परत सांगतो की कुठलाही कर्जाचा बोजा घेताना तो आपल्या संबंधित कुटुंबियांवर आपल्या नंतर बोजा पडू नये, ह्याकरता वाढीव स्वरूपाचं अल्प काळाकरता तुम्ही जर का इन्शुरन्स काढलं तर कुठली अघटित घटना घडली तर तो बोजा त्या लोकांवर जाणार नाही, याची काळजी म्हणून फक्त इन्शुरन्स घ्यायला हरकत नाही, बाकी अदरवाईज ते रिकमेंडेड नाहीये. अच्छा, ओके. देशपांडे सर, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की कर्जफेड आणि आपला क्रेडिट स्कोर यांचा संबंध कसा असतो आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो. उद्योजक म्हणून मी त्या भूमिकेत हा प्रश्न विचारतोय. मगाशी आपटे सरांनी जे सांगितलं त्याच्याच कंटिन्युएशन मधला तुमचं एनपीए होणं वगैरे वगैरे काय, त्यातला पहिला पार्ट जो आहे तो सिबिल स्कोर ज्याला आपण म्हणतो, क्रेडिट स्कोर जो आहे, तुमचे हप्ते थकले की तुमचा सिबिल स्कोर खाली येतो. तुमच्या सिबिल स्कोर वरती तुमचं पूर्णपणे क्रेडिट रेटिंग अवलंबून असतं, त्यामुळे हप्ते न थकवणं हा त्यातला महत्वाचा पार्ट आहे. आता हे सगळं करत असताना जसं म्हणतात ना की आपल्याला फिजिकली सुद्धा कुठल्याही माणसाला कुठलाही त्रास व्हायचा असेल तर त्याची सिमटम्स आधी मिळतात, तसंच बिझनेसमधलं आहे. बिझनेसमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची सिमटम्स मिळत असतात, फक्त त्या उद्योजकाने त्याच्याकडे बारकाईने बघणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या लोकांची पगार वेळेवरती करता येत नाही, हे एक सिम्पटम आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे लिक्विडिटी नाहीये, तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचा स्टॅच्युटरी पेमेंट जी आहे ती वेळेवर जात नाहीये, हा पण एक दुसरा प्रकार आहे. तुम्ही तिसऱ्या याच्यामध्ये मग बँकेचा पहिला हप्ता ज्यावेळेस तुमचा डिले व्हायला सुरुवात होतो त्यावेळेस मग बँकेकडे आपण टीओडी मागतो आणि पुढच्या सगळ्या गोष्टी करत राहतो आणि मग हे एकदा बँकेने दिलं तर मग ते परत पुढे वाढत राहतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना ही अलीकडे मिळणारी जी सिम्पटम आहेत आपण आम्ही त्याला फायनान्शियल डिसिप्लिन म्हणतो. की तुमचं बरेचशा याच्यामध्ये तुम्हाला तुमची बँकेची स्टेटमेंट जी आहेत, स्टॉक स्टेटमेंट किंवा तुमची जी काही बँकेला सबमिशन करायला लागतात त्याच्यामध्ये सुद्धा वरच्यावरती टाळाटाळ केली जाते. पण नकळतपणे तुम्हाला पिनल इंटरेस्ट चार्ज केलं जातं याच्याकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे या बाकीच्या बऱ्याचशा गोष्टींचा इफेक्ट जो आहे तो त्या तुमच्या ओव्हरऑल ऑपरेशन्स वरती होत असतो. त्यामुळे हे सगळं करत असताना आपल्याला सिम्पटम्स आधी कळली तर त्याच्यावरती उपाययोजना करता येते,
पण सिम्पटम्स कडे दुर्लक्ष झालं तर मग आयसीयू मध्ये जायला लागतं, हा त्यांचा साधा आहे. त्यामुळं ह्या क्रेडिट स्कोरच्या दृष्टीने जसं मगाशी ते पर्सनल लोनच्या बाबतीमध्ये म्हणत होतो की जो कर्ज काढत नाही त्याचा सिबिल स्कोर काहीच नसतो, जो कर्ज काढतो त्याचा सिबिल स्कोर असतो, हा ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे आजकालच्या काळामध्ये जो महत्वाचा ट्रेंड आहे, कर्जच काढलं नाही तर तुमचा सिबिल स्कोर येणार कुठून, पण तसंच तर तुम्ही कर्ज काढलंय तर ते फेडलं तरच तुमचा सिबिल स्कोर शाबूत राहणार आहे, हे पण त्याच्यातलं महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना आपला बिझनेस हा परपेच्युअल आहे, आपण त्याच्यातून पुढे काही एक्सपान्शन करणार आहोत, एकदाच घेऊन भागत नाही, तर वारंवार आपल्याला या गोष्टींची गरज आहे. बँकेबरोबरचं रिलेशन हे पार्टनरशिपचं असतं, ही भावना लक्षात ठेवून तुम्ही ऍक्ट व्हायला पाहिजे. बऱ्याचशा वेळेला सगळं हे जातं की आम्ही काही चांगलं केलं तर ते माझ्यामुळं झालं आणि काही वाईट झालं तर बँकेने योग्य वेळी मला मदत केली नाही, हा एक जनरल त्याच्यातला आरोप असतो. पण हे सगळं प्रत्येक उद्योजकांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने त्याचं मॉनिटरिंग करणं गरजेचं असतं. गरजेचं आहे. आपटे सर, तुम्हाला एक मला प्रश्न विचारायचा आहे. अलीकडे क्रेडिट कार्ड आपण सगळेजण वापरतो आणि क्रेडिट कार्ड ही एक प्रकारची उधारीच आहे, काय म्हणू आपण, थोड्या कालावधीसाठी काढलेले ते कर्ज आहे. हा क्रेडिट कार्डचा वापर स्मार्ट पद्धतीने कसा करावा? म्हणजे उदाहरणार्थ मी अगदी मला विचारायचं वाटतं की मी समजा एक महिन्याची जी खरेदी क्रेडिट कार्डवरती केलेली असते त्याचा मला समजा 10 तारखेला मला त्याचं बिल जनरेट होणार आहे आणि त्या महिन्याच्या 31 तारखेपर्यंत मला ते बिल भरणं अपेक्षित आहे, तर ह्या कालावधीचा उपयोग नेमका कशा पद्धतीने करून घेतला पाहिजे? का 11 तारखेलाच बिल भरणं श्रेयस्कर असतं? काय नेमकं सुचवाल तुम्ही? अनेक जण खूप वेगवेगळी क्रेडिट कार्ड घेतात आणि अर्थात म्हणजे त्यांच्याकडे तेवढी कदाचित क्रयशक्ती जास्त असते आणि त्याचा ते स्मार्ट पद्धतीने वापर करतात असंही आपल्याला दिसतं, पण जो सामान्य माणूस आहे की ज्याच्याकडे एकच क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे तर त्यांनी त्याचा स्मार्ट वापर कशा पद्धतीने करावा? आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड मधला आपण एक 2 मिनिटात फरक समजून घेऊ. डेबिट कार्ड म्हणजे कसं, तुमच्या अकाउंटमध्ये जेवढे पैसे असतात तेवढेच तुम्हाला त्याच्यात हे होतं, परंतु क्रेडिट कार्डवर कसं की हे तुम्हाला 45 ते 50 दिवस तुम्हाला इंटरेस्ट फ्री लोन मिळत असतं बँकेकडून, कुठल्याही बँकेकडून इंटरेस्ट फ्री लोन मिळत असतं 45 ते 50 दिवस. फक्त याच्यात एक अतिशय महत्वाचं आहे असं की बिलिंग सायकल आपण लक्षात ठेवलीच गेली पाहिजे, कारण तुम्ही जर एक दिवस जरी तुम्ही लेट केलं बिल पे करायला तरी तुम्हाला अख्ख्या त्या 45 ते 50 दिवसाचं इंटरेस्ट लागतं आणि ते इंटरेस्ट इतकं हेवी असतं, 2.5 ते 3% इंटरेस्ट पर महिना एवढ्या बँका चार्ज करत असतात, त्यामुळे ते कधी होऊन द्यायचं नसतं. आणि क्रेडिट कार्डचं पेमेंट चुकवलं ना की तुमचा सिबिल स्कोर ऑटोमॅटिकली कमी येतो. अच्छा, असं पण आहे. त्यामुळे अतिशय म्हणजे त्यामुळे क्रेडिट कार्डचं पेमेंट न चुकवण्यासाठी एक आपल्याला फक्त अतिशय महत्वाची गोष्ट हे करावी लागते की आपल्याला ऑटो डेबिट किंवा ऑटो पेमेंट जो मोड असतो ना, आपण जे क्रेडिट कार्ड ज्या अकाउंटला आपण ऑनलाइन ट्रान्सफर करण्यासाठी जोडलेलं असतं त्याचं तर इनेबल करून ठेवायला लागतो आणि त्यांना इन्स्ट्रक्शन रिटर्न द्यायला पाहिजे की तुम्ही ड्यू झालेल्या दिवशीच ते ऑनलाईन ट्रान्सफर झालं पाहिजे, त्याचा कुठल्याही प्रकारचा हे आम्हाला बसलं नाही, कारण ती अतिशय महत्वाची, कारण नाहीतर अख्ख्या 50-51 दिवसाचं तुम्हाला 2.5% ते 3% तुम्हाला हे बसतो मोठं रेट ऑफ इंटरेस्ट खूपच मोठं नव्हतं. म्हणजे जर 1 लाखाचं हे असेल तर तुम्हाला डायरेक्ट 1,05,000 रुपये तुम्हाला फेडायला, आपल्याला कळतच नाही की नक्की काय इतके एकदम 5,000 कशी वाटले, पण ते एका दिवसाच्या चुकीमुळे पण होतं. म्हणजे माणूस कदाचित काय होतो की घाई गडबडीत पण राहतो पण तरीसुद्धा ते राहून चालत नाही, म्हणून मग ते ऑटो पेमेंट किंवा ऑटो डेबिट मोड आहे ना तो इनेबल करून ठेवायचा, म्हणजे ते तुमचं जरी लक्ष नसलं तरी ते ऑटोमॅटिकली ते डिडक्ट होतं. कारण क्रेडिट कार्डचे त्याचे फायदे पण आहेत, कारण काय क्रेडिट कार्डमध्ये काही काही पॉईंट्स डिस्काउंट मिळतात, काही मूवीची तिकीट मिळतात, तुम्हाला एअरपोर्टवर जे काही लाऊंज असतात त्याच्यात तुम्हाला एंट्री मिळते, म्हणजे त्याचे फायदे पण आहेत क्रेडिट. स्मार्ट पद्धतीने वापरलं तर खरं तर याचा खूप चांगला फायदा करून घेता येतो. आपल्याकडे अगदी शेवटची 2-3 मिनिटे आहेत, पण मी शेवटच्या प्रश्नाकडे येणार आहे आणि शेवटचा प्रश्न हा सगळ्यांसाठी थोडासा कॉमन अशा पद्धतीचा आहे. एकेका कर्जाच्या संदर्भात मला विचारायचं आणि अनेक आपल्या वाचकांनीही इथे हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. अनेकांनी विचारलंय की जर तुम्ही कर्ज लवकर संपवलं म्हणजे कर्जाचे हप्ते तुमचे काय 15 वर्षाचं कर्ज आहे पण ते तुम्ही 10 वर्षात समजा संपवलं
तर काहींनी विचारले की शैक्षणिक कर्जाच्या बाबतीत ह्याचा असं तुम्ही आधी जर संपवलं तर त्याची तुम्हाला पेनल्टी बसते का? गृहकर्जाच्या बाबतीत काय नियम असतो? आणि देशपांडे सर, मला वाटतं तुम्ही सांगू शकाल की उद्योगांच्या कर्जाबाबत काय नियम असतो, त्याचा फायदा काय असतो, मे बी सिबिल स्कोर आणि याच्या संदर्भातला, आणि ते संपवल्यानंतर पुढचं कर्जासाठी आपल्याला किती काय म्हणू पात्रता आपली वाढते का, असे खर तर हे प्रश्न आहेत. काळे सरांपासून सुरुवात करूया. सर तुमचा आवाज येत नाही, तुमचा म्यूट आहे आवाज. आपण जर का हे कर्ज जे लवकर बंद करतोय, आपण मुदतपूर्व कर्ज बंद करतो आहे, ते आपल्या स्वतःच्या उत्पन्नाच्या साधनातून केलं जर का असेल तर त्याला असे कुठले चार्जेस लागत नाहीत. पण एका बँकेतून दुसऱ्या बँकेत, दुसऱ्या बँकेतून तिसऱ्या बँकेत जाण्याकरता म्हणून जर का आपण हा प्रयत्न केला आणि पहिल्या बँकेचं कर्ज दुसऱ्या बँकेच्या कर्जातनं बंद होणार असेल तर त्याला चार्जेस लागतात. अदरवाईज त्याला काही चार्जेस लागू शकत नाहीत. आणि कर्ज जेवढं लवकरात लवकर तुम्ही फेडाल त्याप्रमाणे तुमची परत नवीन कर्ज घेण्याची क्षमता ही नक्कीच जास्त वाढते. कारण पुढच्या कर्जाला ती पात्रता तुम्हाला रूम तयार केली जाते, ती एरिया, ती व्हॅल्यू तयार केली जाते आणि त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला पुढच्या वाढीव कर्ज घेण्याकरता निश्चितच उपयोग होतो. उद्योगांसाठी काय सांगाल देशपांडे सर, आणि त्याचा सिबिल स्कोरच्या संदर्भात फायदा? नाही, त्याच्यातला एक भाग मी काळे सरांशी सहमत आहे की त्याला प्रीपेमेंट केलं तर तुमच्या स्वतःच्या उत्पन्नातून केलं तर त्याला काही हे नाही. पण सगळ्यात महत्वाचं, कुठलंही सँक्शन झाल्यानंतर सँक्शन लेटर वाचणे हा सगळ्यात मोठा भाग आहे. आता जर बघितलं, आता गेल्या काही वर्षातले सगळे अनुभव आहेत म्हणून सांगतो की बऱ्याचशा वेळेला बँकेचं सँक्शन आल्यानंतर त्याच्यावरती डोळे झाकून सह्या करतात. आणि हे सगळं केल्यानंतर मग ज्यावेळेस असं काही काळे सर सांगतायत तसं प्रीपेमेंट असू देत किंवा दुसऱ्या बँकेमध्ये टेक ओव्हर असू देत, त्यावेळेस या टर्म्स अँड कंडिशन्सचा त्रास होतो. आणि स्वतःच्या सोर्स मधून केलं तर त्याला काही हे नाही, पण हे आधी वाचणं गरजेचं आहे. तुम्ही सँक्शन जे झालेलं आहे ते सँक्शन आपल्याला सगळं सोयीस्कर आहे का, आपण हे सगळं पाळतोय का, त्याच्यामध्ये हे प्रीपेमेंटच्या कंडिशन्स पण असतात. कॉस्मॉस बँकेसारख्या याच्यामध्ये नाही आहेत काही अशा कंडिशन प्रीपेमेंटच्या दृष्टीने, अगदी स्ट्रिक्ट अशा नसतात. पण बऱ्याचशा खाजगी बँकांमध्ये किंवा याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना खूप मोठं हे दिलं जातं. काही काही ठिकाणी इव्हन 4% लावतात, काही ठिकाणी 2% लावतात, आणि त्याच्यामध्ये पहिले 2 वर्ष, पहिले 1 वर्ष, असे बरेच काही वेगवेगळे हे असतात. पण ते वाचणं गरजेचं आहे. इवन ते सँक्शन होत असताना सुद्धा मी 2-4 खासगी बँकांमध्ये बघितलंय, तुमचं कॅश क्रेडिट अकाउंट म्हणजे वर्किंग कॅपिटलचं रिन्युअल आहे आणि ते रिन्युअल असताना तुमचं सँक्शन मात्र येतं ते तुमच्या सगळ्या लिमिटचं येतं. म्हणजे एव्हरी टाइम युअर सँक्शन इज फॉर द एंटायर अमाऊंट. सो तुमचं कुठलंही लोनचं रिपेमेंट, अलीकडचं रिपेमेंट झालेलं आहे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड ठेवलं जात नाही. अर्लियर पेमेंट म्हणजे आपण ज्याला लवकर हे केलं, तर रिपेमेंट ट्रॅक रेकॉर्डच्या दृष्टीने ते खूप संयुक्त आहे. आपण त्या दृष्टीने ते करणं जास्त संयुक्त आहे आणि चांगला पायंडा पडू शकतो, बँकेबरोबरची रिलेशन स्ट्रॉंग होऊ शकतो. बरोबर. खर तर वेळ आपला आता संपलेला आहे. इथे मला कॉमेंट सेक्शन मध्ये अजूनही काही प्रश्न दिसत आहेत, पण मला असं वाटतं की कॉस्मॉस बँकेचे आपले जे सहकारी आहेत ते नक्कीच त्यासाठी एक हेल्पलाईन नंबर त्यांना देतील, त्यांना बँकेशी त्या निमित्ताने संपर्क साधताही येईल. प्रश्नांबरोबरच अनेक आपल्या वाचक प्रेक्षकांनी हा कार्यक्रम खूप आवडल्याचं सांगितलेलं आहे आणि हे सगळेच संवादाचे खरं तर कार्यक्रम हा जो अर्थसंवाद नावाची जी आपली संवादमाला आहे त्याबद्दल अनेकांनी खूप सकारात्मक असा आपल्याला एकूण प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि आपलं सगळ्या तज्ज्ञांचंही या संवादात अभिनंदन केलेलं आहे. तर तेही मी तुमच्यापर्यंत त्यांच्या वतीने पोहोचवतो की ह्या संवादात त्यांना अतिशय उपयुक्त माहिती मिळाली आहे. आणखीन ज्यांना माहिती हवी आहे त्यांनी नक्कीच आपले प्रश्न जे काही असतील ते कॉमेंट सेक्शन मध्ये पाठवा. महाराष्ट्र टाइम्सच्या वतीनेही आम्ही त्याला महाराष्ट्र टाइम्स मध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याने काही उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करू. आजचा हा संवादाचा कार्यक्रम आपण इथे थांबवतो आहोत. आज हे तिन्ही वक्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचं मनापासनं महाराष्ट्र टाइम्स तर्फे मी आभार मानतो. दिलीप देशपांडे सर, आपटे सर, आणि खरं तर त्यांना पाहुणे म्हणायचं का असा आम्हाला प्रश्न पडतो आमच्याच घर परिवारातले, मिलिंद काळे सर, तर तिघांचेही मनापासनं आभार.
आणि असाच प्रतिसाद वाचक प्रेक्षकांनी देत राहावा, आम्ही असाच अर्थसंवाद आपल्यापर्यंत घेऊन येत राहू. धन्यवाद. धन्यवाद.